सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। लोणंदे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजारात कांद्याने उच्चांक गाठत 100 किलोचे दर 11,000 रुपयांवरती चढले आहेत। लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजारात उच्चांक गाठून 100 किलोचे दर 11,000 रुपयांवर गेले, तर हळवा लाल कांद्याने दराने 10,000 पार केले। अवकाळी पावसाने कांदा अवकेत मोठी घट झाल्यानेच दरात मोठी वाढ झाली असून कांद्याच्या वाढलेल्या दराचा प्रत्यक्ष फटका ग्राहकांना बसला, परंतु त्याबरोबरच कांदा उत्पादन निघालं नसल्यानं शेतकऱ्यांनाही बसलाय। आगामी 2 महिने कांदा दर टिकून राहण्याची परिस्थिती राहणार आहे, त्यामुळे आता कांदा आणखी काही दिवस डोळ्यातून पाणी काढणार आहे। पश्चिम महाराष्ट्रात कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणंद बाजार समितीच्या आवारातील बाजारात कांदा आवक घटल्यानं दरात मोठी वाढ झाली। हळवा कांदा हंगाम सुरू होऊनही अवकाळी पावसानं कांदा पिकाचं नुकसान झाल्यानं आवक येत नाही, त्यामुळे दरात क्विंटलला 11,000 उच्चांकित दर मिळतोय। पण शेतकऱ्यांकडे कांदाच नाही, त्यामुळे दराने ग्राहकांच्या आणि नुकसानीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे। नमस्कार, मी रमेश शिंदे, संचालक लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती, संचालक राज्य बाजार संघ पुणे। या ठिकाणी कांद्याच्या अवकेमध्ये अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये घट झालेली आहे आणि याचं कारण अवकाळी पाऊस। अवकाळा पावसामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं हा दर प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि ह्या मार्केटमध्ये आवक अत्यंत कमी झालेली आहे आणि ह्याचा फायदा माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांच्याकडे माल शिल्लक नसल्यामुळं शेतकऱ्यांना होतो आहे असं नाही, ग्राहकांना त्रास होतो आहे। आणि ही परिस्थिती साधारणतः फेब्रुवारीपर्यंत, नवीन कांदा येईपर्यंत ही अशीच परिस्थिती राहील आणि या समस्येला सर्व ग्राहकांना सामोरं जावे लागण्याची अजून 2-3 महिने शक्यता आहे। या दृष्टीनं जर पाहिलं तर माझ्या शेतकऱ्याजवळ आवक नसल्यामुळं हा जो उच्चांकी दर जो वाढलेला आहे त्याचा फायदा माझ्या शेतकऱ्यापर्यंत पोचत नाही आहे। त्यांना माझ्याकडे माल शिल्लक नसल्यामुळं त्याला या दराचा कुठलाही फायदा होत नाही, फक्त हा त्रास ग्राहकांना सोसावा लागतो आहे। या संदर्भामध्ये मार्केट कमिटी चांगल्या पद्धतीने नियोजन करण्याचा प्रयत्न करत आहे की बाबा व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना माल बाजारात आणून तो व्यापाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने विकून शेतकऱ्यांना कसा फायदा होईल अशा पद्धतीचा प्रयत्न बाजार समितीचा आमचा चाललेला आहे।